गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतल्या सोन्याचा सगळ्यात मोठा बाजार असलेल्या जव्हेरी बाजारातून सोनं खरेदी केलं जातं. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका सोनं खरेदीला बसलाय. याविषयी जव्हेरी बाजारातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. मुंबईतला सगळ्यात मोठा दागिना बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हेरी बाजाराला निवडणूक आयोगाकडून संवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आलाय, ज्याचा थेट फटका हा सोनं खरेदीवर सोन्याच्या व्यापारावर झालाय. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रत्येक जण सोनं खरेदीला प्राधान्य देतो. संपूर्ण जव्हेरी बाजार हा संवेदनशील मतदार संघामध्ये मोडत असल्यामुळे या ठिकाणी जे ग्राहक येत आहेत त्यांना जी रोख रक्कम आहे ती मोठ्या संख्येने बाळगता येत नाहीये. 50,000 अधिक रोख रक्कम असल्यास ग्राहकाची या मतदारसंघात फिरणाऱ्याची चौकशी होत असल्यामुळे अनेक सोने खरेदीचे जे व्यवहार आहेत ते सध्या रखडलेले आहेत. आमचा धंदा आता लग्नाचा पिरियड चालू आहे, एक दीड महिना लग्न राहणार आणि ते 30 मे पर्यंत त्यांचा हा जे संचय जे त्यांनी घोषणा केली आहेत की भाई हे रिस्की एरिया आहेत म्हणून मग काय ना काय आता लोकांकडे कस्टमर नाही. आर्थिक व्यवहाराचं महत्वाचं ठिकाण असलेलं जव्हेरी बाजार या ठिकाणी अशा पद्धतीने संवेदनशील मतदारसंघ म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे, ज्याचा फटका आपण बघतो या ठिकाणी संपूर्ण सोनं व्यापाऱ्यांवर होतोय. त्यामुळे अर्थातच या ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.